गुरुमंत्र 10वीचा news18lokmat.com उपक्रम। अव्यय का वाक्य मी उपयोग करो असा प्रश्न आला, तिथे अव्यय दिलेलं असतं आणि फक्त आपल्याला त्या अव्ययाचा वाक्यात उपयोग करायचा असतो। हे मुलं विसरून जातात आपल्याला काय करायचं आहे आणि तो तसाच प्रश्न सोडून देतात। असं करू नका। एक एक मार्काचे हे प्रश्न आपल्याला फार उपयुक्त असतात आणि त्यामुळे हा प्रश्नसुद्धा तुम्ही सोडवायचा आहे। क्रिया वाक्यों के काल पहचानो, मी मगाशी सांगितलं, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, त्या पद्धतीने ही वाक्य दिली जातात। त्याचे फक्त आपल्याला काळ ओळखून लिहायचे असतात। त्यानंतरचा प्रश्न येतो, वाक्य शुद्ध करके लिहिए। अशुद्ध वाक्य दिलेलं असतं, ऱ्हस्व वेलांटीची चुकीची दिलेली असते, ती फक्त आपल्याला समजून घेऊन शुद्ध वाक्य करून लिहायचं असतं। त्यानंतर मुहावरों का अर्थपूर्ण वाक्य मी प्रयोग करो, हा एक शेवटचा प्रश्न असतो व्याकरणातला। आपण जर धड्याच्या पुस्तकाच्या पाठीमागे सगळे मुहावरे दिलेले आहेत, हे जर मुहावरे तुम्ही एकदा डोळ्या घालून घातले परीक्षेला जायच्या आधी, मुहावरे आणि त्यांचे अर्थ, तर तुम्हाला कोणताही मुहावरा आला तर तुम्ही तो अगदी बिनधास्त लिहू शकता। वाक्य तर तुम्हाला तयार करता येतच असतं, फक्त तुम्हाला मुहावराचा अर्थ कळत नसतो। याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न चौथा, याच्यामध्ये तुम्हाला निबंधलेखन आणि पत्रलेखन असतं, आणखीन एक गद्य आकलन किंवा अपठित परिच्छेद दिलेला असतो, त्याच्यावर चार आपल्याला प्रश्न तयार करायचे असतात। निबंधलेखनला लिफाफा आवश्यक असतो। सेवा मे प्रति प्रेषक हे लिहायला विसरू नका। पत्ता लिहा, तुमचा पत्ता, दिनांक, सेवा मे हे जर लिहिलं तर त्याला तुम्हाला अर्धा अर्धा गुण मार्क मिळत असतो। आणि शेवट आपकी आज्ञाकारी किंवा व्यावसायिक किंवा कार्यालयीन पत्र असलं तर सेवा मे भवदीय, शेवटी भवदीय लिहायचं असतं, तर हे लिहिलं तर अर्धा मार्क तुम्हाला मिळतो। म्हणजे पत्रलेखनमध्ये मधलं तुम्हाला मजकूर जर नाही लिहिता आलं तरी ह्या अर्ध्या अर्ध्या असे दोन गुण तुमचे नक्कीच तुमच्या हातात असतात आणि त्यामुळे पत्रलेखनाचा एवढा लिहायला तुम्ही विसरू नका। निबंध लिहिताना तुम्हाला मुद्देसूत लिहायचे, रोचक मुहावरेदार भाषेचा वापर करायचा आहे। तुमची भाषा शुद्ध असली पाहिजे। शुद्ध भाषा, रोचक मुहावरेदार भाषा वापरून निबंध लिहिला तर तुम्हाला नक्कीच चारपैकी दोन गुण मिळतील। गुरुमंत्र 10वीचा news18lokmat.com चा उपक्रम।